असे संत होऊन गेले आहेत। हे संत तुमच्या आमच्या सारखे मनुष्य होते। ते सर्वसामान्य जीवन जगले, परंतु जेव्हा त्यांना प्रभु येशू ख्रिस्ताचा स्पर्श झाला तेव्हा त्याने सर्व सोडून दिले, त्याने सर्वस्वाचा त्याग केला। येशूच्या दुःख सहनामध्ये त्याने सहभाग घेतला। आज आपण या अनेक संतांमध्ये अशा संतांविषयी बोलत आहोत, ऐकणार आहोत कि जो संत विश्वविख्यात आहे, लोकप्रिय आहे, असा असिसीचा संत फ्रान्सिस कि जो आमचा आश्रयदाता आहे, याच्या विषयी आपण समजून घेणार आहोत। असिसीचा संत फ्रान्सिस यांचा जन्म इटली मध्ये 12व्या शतकात झाला। एका श्रीमंत व्यापाऱ्याचा तो मुलगा होता। जेव्हा त्यांना प्रभु येशू ख्रिस्ताचा स्पर्श झाला, त्याने सर्व काही सोडून दिलं आणि आपलं सर्व आयुष्य, सर्व जीवन प्रभु येशू ख्रिस्तासाठी, त्याच्या सेवेसाठी वाहिलं। एवढंच नाही तर त्याने ख्रिस्ताची शिकवण आत्मसात केली। त्याने ख्रिस्तासारखे जीवन जगण्यास व बनण्यास पसंत केले। त्याने ख्रिस्तावर प्रेम केलं आणि ख्रिस्ताने त्याच्यावर प्रेम करून त्याला दान म्हणून 5 गाय दान करून दिले। त्याने प्रभु येशूच्या दुःख सहनात सहभाग घेऊन त्याने आत्मविश्वासाने त्याला जे मरण आलं संत फ्रान्सिस हा प्रभु येशू ख्रिस्ताचा विश्वासू व समर्पित सेवक होता। त्याची प्रभु येशू ख्रिस्तावर निस्सीम, निर्मळ आणि निरपेक्ष प्रेम होते आणि त्याच प्रेमा खातर तो ख्रिस्तासाठी काही करायला तयार होता। मरणाच्या 2 वर्षा अगोदर असिसीकर संत फ्रान्सिस आणि लावेला या डोंगरावर जाऊन प्रार्थना, उपवास व एकांकी जीवन जगले आणि ह्याच डोंगरावर असिसीकर संत फ्रान्सिस यांना देवाचा दैवी साक्षात्कार झाला आणि ह्याच साक्षात्काराने संत फ्रान्सिसचे आयुष्य देवाच्या आशीर्वादाने न्याहून निघाले। एके सकाळी क्रूसाच्या सणाच्या दिवशी जेव्हा संत फ्रान्सिस असिसीकर प्रार्थना करीत होता, तेव्हा असिसीकर संत फ्रान्सिस यांनी 6 पंखांचं असलेलं एक देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिलं आणि हे देवदूत नंतर क्रूसावर खेळताना त्याला दिसलं। हा अनुभव पाहून असिसीकर संत फ्रान्सिस आश्चर्यचकित झाला आणि हा जसजसा अनुभव प्रसंग कमी होत गेला तसतसा संत फ्रान्सिस असिसीकर ह्याच्या हातापायावर व कुशी येशू ख्रिस्ताचे 5 गाय उमटून आले। हे 5 गाय प्रभु येशू ख्रिस्ताने असिसीकर संत फ्रान्सिसला दिलेलं त्याच्या प्रेमाचं
त्याच्या सेवेचं आणि त्याच्या विश्वासाचं आपण सुद्धा प्रभू ईश्वरी आपलं प्रेम आपण दर्शवू
आणि त्यासाठी या प्रभू येशू ख्रिस्ताकडे विशेष कृपा मागूया. Shalana tula.